गीता सुधाकर घरे फाउंडेशन्स गीता इंग्लिश एंड सेमी इंग्लिश मीडियम स्कूल एडमिशन ओपन फॉर अकेडमिक सेशन 2022-2023 इंग्लिश मीडियम नर्सरी टू 10th इंग्लिश सेमी इंग्लिश नर्सरी टू 9th सेमी इंग्लिश योर चाइल्ड डिजर्व द बेस्ट एजुकेशन टेक द फर्स्ट स्टेप टू प्रिपेयर योर चाइल्ड फॉर लाइफ कॉन्टैक्ट 9773637551 7507896025 एड्रेस एट खांडपे पोस्ट कोंदिवडे तालुका कर्जत डिस्ट्रिक्ट रायगड नमस्कार मी नेत्रा हजारे झटपट संवाद मध्ये आपलं स्वागत झटपट संवाद मध्ये आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा चंद्रपूर मूल मार्गावरच्या अजयपूर गावाजवळ गुरुवारी मध्यरात्री दोन ट्रक मध्ये भीषण अपघात झाला डिझेल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रक मध्ये समोरासमोर धडक होऊन या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला पुण्यातील लाल महालामध्ये झालेल्या तमाशातील गाण्याच्या शूटिंगवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत संभाजी ब्रिगेडने तातडीने या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली असून 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी रात्री आणि रविवारी हार्बर आणि मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक असणार आहे रेल्वेकडून पत्रक काढून ही माहिती देण्यात आली महाविकास आघाडी सरकारचीच ओबीसी आरक्षण मिळावे अशी इच्छाशक्ती नाही ओबीसी समाजाचे मंत्री आणि नेते या प्रश्नांवर बाजू मांडण्यात कमी पडले असा आरोप खासदार प्रीता मुंडे यांनी केला मुंबई अहमदाबाद मार्गावर खाद्यतेलाच्या टँकरचा अपघात गळती होणारे तेल गोळा करण्यासाठी भांडीकुंडी हंडे कॅन घेऊन स्थानिकांची झुंबड राज्यातील वाढता जातीय तेढ आणि ब्राह्मण विरोध असा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज ब्राह्मण संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे नवाब मलिकांना मोठा धक्का दाऊदच्या लोकांसोबत मिळून आर्थिक गैरव्यवहार केल्याचं पुराव्यांवरून दिसत असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण सोलापुरात चालकाचं नियंत्रण सुटल्याने एसटी बस पलटी झाली रस्त्यावरच्या खड्ड्यात आदळल्याने अचानक बसची स्टेअरिंग रॉड तुटली आणि बस शेतात पलटी झाली यावेळी बसमध्ये 50 ते 60 प्रवासी होते पर्यटनाच्या दृष्टीने माथेरानमध्ये ई रिक्षा परवानगी हा ऐतिहासिक निर्णय असल्याने येथील दळणवळण क्षेत्रामध्ये क्रांती होणार आहे परंतु त्याचवेळी येथील पर्यटकांचे खास आकर्षण असलेले घोडे व्यावसायिक मात्र या निर्णयामुळे संभ्रमत असल्याचे दिसून येते गदाधरी भेसळयुक्त हिंदुत्ववाल्यांची बांग बंद होणार राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटरद्वारे दिला इशारा नेवासा तालुक्यातील आंतरवाली येथील धनगर समाजातील अल्पवयीन मुलीचे 5 मे रोजी अपहरण करण्यात आले होते गुन्हा अन्वेषण शाखेचे अनिल कटके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांच्या संयुक्त पथकाने संशयित आरोपीच्या मोबाईल लोकेशनवरून गोव्यातील कोलवा बीच येथून आरोपीला अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेतले आहे झटपट संवाद मध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची कुठे जाऊ नका पाहत राहा संवाद मराठीला श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12 72-76-47-54 विश्रांतीनंतर झटपट संवाद मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी अकोल्यात गोरेगाव येथे गुरांच्या गोठ्याला आग 2 जनावरे भाजली 35 कोंबड्यांचा मृत्यू महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसाचा तडाखा बसतो आहे शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि कोकणात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला त्यामुळे काही भागात फळबागांचे नुकसान झाले आहे गणपती संस्थान महडकडून सामाजिक बांधिलकी जोपासत अलिबाग तालुक्यातील सागाव SOS बालग्राम आश्रम शाळेतील 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले 13 वर्षाच्या विद्यार्थ्याची सोन्याची साखळी लुबाडून रिक्षा चालकाने पळ काढल्याचा प्रकार डोंबिवली पश्चिमेतील 52 परिसरात घडला याबाबत विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून रिक्षा चालकाचा शोध सुरू केला नागपुरात गांजा तस्करी प्रकरणी अटक केलेल्या आरोपीची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह पुण्यातील येरवडा कारागृहात 2 कैद्यांमध्ये हाणामारी झाली यामध्ये 2 जण जखमी झाले आहेत या मारहाणी प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला कोल्हापूर जिल्ह्यात सलग 24 तास पावसाची संततधार सुरू आहे पावसामुळे शेतीची मशागतीची कामे खोळंबली असून संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा काही प्रमाणात वाढत आहे फुकटात सिगरेट न दिल्याने एका ग्राहकाने संतापून टपरी चालकावर जीवघेणा हल्ला केलाय ही घटना उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील संभाजी चौकात घडली समिती शेतकऱ्यांच्या सुविधांकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा प्रत्यय बुधवारी आलेल्या पावसात शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या नुकसानाने आला विलेन क्लब ऑफ इंडियाच्या वतीने आशिया खंडातील सर्वात मोठ्या कॅट शोचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात 3 आंतरराष्ट्रीय पातळीवरील परीक्षक उपस्थित राहणार असून त्यांच्या समोर देशभरातील मांजरप्रेमी आपल्या मांजरी सादर करणार आहेत 4 ते 5 रुपये किलो भाव मिळत असल्याने टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे
अर्धापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने टरबूज पिकावर कोयता फिरवला आहे। केलेल्या चुकीचे प्रायश्चित होण्यासाठी कायद्यांना चांगली पुस्तकं वाचून त्यांचे विचार परावर्तित करण्याचा प्रयत्न आहे। यातून गुन्ह्यांची संख्या कमी होईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे। झटपट संवाद मध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। तोपर्यंत नमस्कार।